Hello guys, तर कसे आहे सर्व मजेत ना? I hope तुम्ही मजेतच असणार. तर असा व्लॉग बनवण्याचं कारण हे की आज मी चाललोय घरासाठी गॅस वगैरे गॅस काय शेगडी बदलणार त्याला कुठे शेगडी हां शेगडी वगैरे आणि ती चिमणी वगैरे असते ना ती आणायला चाललोय. तर कशी वाटते म्हणजे कशी घेतो आम्ही कुठल्या टाइप मध्ये कुठला कसा काय ते गॅस मध्ये म्हणजे गॅस कट्टा असते ते कट्ट्यामध्ये घ्यायचे की कट्ट्याच्या वरती तिथे जाऊनच करेल कुठली घ्यायची कुठली नाही ते. तर असं तुम्ही सोबत राहा माझ्या आणि आता चाललोत आपण पनवेलला. विजय कुठला कुठं विजय सेल्स ना त्याच्या साईडला काय उतरवायला का विजय सेल्स मध्ये विजय सेल्स मध्ये शेगडी आणली मी. तर काय चला जाऊया. तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कसं काय काय घेतो काय काय घेतो ते तुम्ही या व्लॉग मध्ये बघा. तर चला जाऊया आता आपण चला कुठे तर चला काय आता जाऊया आपण काय काय घेणार आहेस शेगडी बघू आपण आधी नाही घ्यायची काय हो आधी बघू मग कशी आहे कशी नाही बघू मग डायरेक्ट घुसलो मग जायचं. पण या वेळेस तुला काय या भेटणार नाही बर्गर पिझ्झा बिझ्झा आता सांगते घरा येऊन चुकट कर किती मिनिट आहेत या घेणं त्या घे बर्गर घे अजिबात नाही तुम्ही बघा बस अशीच नरत घरा आणि आज बघा कोण जिंकतय कोण हारतय तरी नाही खाऊ चला यांना इग्नोर चाल आज याला वाकटाशीच जेवायला लावीन बट नाही माझी बसच नाही अशी बाहेरच असते काय झालं आज काय माहिती. तर फायनल गाईज आता पनवेलला पोहोचलो मी बघा डीजी वन मध्ये जायचं आपल्याला यामध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे कशा शेगड्या वगैरे मिळतात काय काय मिळतात कसं काय. तर चला आता आपण डायरेक्ट आता आलो तर आतमध्ये जाऊया पार्किंगला मला जागाच नव्हती बघा सायकल होती मध्ये मस्त तुम्ही काढलेस पण थँक्यू सो मच पुरं बसताव नाही चला काय आता आतमध्ये जाऊया आपण तिकडे सेन्सर आहे का जो इसका बर्नर आहे आणि याच्यामध्ये फिटिंग वगैरे फ्री ऑफ कॉस्ट आहे पाईप वगैरे फ्री ऑफ कॉस्ट आहे लाईफ टाइम तुम्हाला मोटरची वॉरंटी हां इसमें भी आहे सेम आहे का हां बस इसमें टाइमर नहीं है ऐसे हां इसमें टाइम है टाइमर है का टाइमर है इसमें ये देखने में भी इसमें तो कभी कभी अपने विसरता हूं
कुठला मिक्सर आवडला तुला? मागायतो जा नवीन आहे ते बघ आता फ्री मध्ये मागणार आहे अब हाय ना कुठला आवडला हा नाही तर हा बघितलं तुम्ही की माझी बोटा बेकार चिंबटली. मी फ्रीज उघडली आहे. ही फ्रीज आहे ना दोन डोअर एकदाच ओपन केले ना त्याच्यामुळे अडकली माझी बोट. बाबा लाल झाली. गुडी कुठली फ्रीज पाहिजे तुला? बघ काय सांगते चॉईस कर लवकर ते फ्रीज पण निवारा. ही अंडी घेती काय सतत नाही ट्रे तरी किती नाही सट साईज एक दोन तीन चार. अरे पण अरे पण वय त्यांनी लिंबू ठेवता तुम्ही त्यांनी लिंबू ठेवता म्हणते त्यानंतर लिंबू ठेवता थंड थंड मस्त रे टीव्ही बघ ना माझे फेवरेट म्हणा त्यांचे काय झाला हा त्याच्याकडे डबल चेन तेच प्रॉब्लेम होते हे पासून गेलं नाही माझ्यात लागलेलं हे मस्त आहे लो आहे जरा लो आहे हे नाही इलेक्ट्रॉक्स ब्रँड नाही ब्रँड आहे मस्त म्हणजे असे फ्लॅट वाटते नाही भारी वाटते स्टायलिश वाटते हा बघू साधी आहे हे बघू मला क्वालिटी बघू दे फायनल गाईज आता आम्ही काय काय घेतलं कुठे न्यायला आलो होतो शेगडी आणि चिमणी हा आता तिथे घेतला वॉशिंग मशीन मिक्सर चिमणी आणि शेगडी घेतलाय बेकार फटकी लागली माना यांचं लय मागमाग घेणार असते असू दे तुम्हाला दाखवीन मी नंतर कसं काय काय घेतलं आणि काय काय नाही तुम्हाला असं पण दिसणार होतं मी दाखवणार थोड्या वेळानंतर. तर गाईज भरपूर टाईम गेला बायका बरोबर असल्याने करे असं टाईम जाते ना लय टाईम गेला जाम म्हणजे जाम किती तास गेला कुठे गाव तुझा अंदाज तरी टाइम गेला तीन चार तास उजेड होता येताना. अरे उजेड होता म्हणजे आता तू सांग सात तास गेला म्हणजे तीन तास गेले गाईज आमचं बेकार आता बेकार भूक लागली काय करता काय करता जाता जाता बघता हॉटेलला जाऊ फिल्टर नाही बघितलं. अरे अजून बरंच काय काय घ्यायचं ही सगळी घरी जायची शॉपिंग चालू आमच्या नवीन घराची हे घे ते घे वगैरे फिल्टर नको मरका ठेव मटका मस्त उडून मटका ठेवी ना मटका नाही मरका
मरका-मरका नको चला जाऊया गाइस आता आपण आता मरका-मरका इथं थांबू आम्ही दमलो खूप आता आणि माझ्या तोंड सुकलं एवढी भूक लागली ना तहान पण लागली तर गाइस आता आपण जाऊया हॉटेल मध्ये उडी काय खाणार लय भूक लागली काय खाशी नेमीचा काय ऑइल फ्राई लाले बाप चिकन अंडी नेमी प्रमाणे बघाव चला जाऊया मी युनिट सांगला होता मगाशी की वरईला वाकटा देईन पण नको मना आता भूक लागली मना का वाकटा जावाच नाही म्हणून गाइस आता आपण हॉटेलला जाऊया तर चला गाइस जाऊया आता आपण हॉटेल मध्ये कुठला हॉटेल जायचा साईदीप साईदीप मध्ये जाऊया गाइस बोलू शकत नाही गाणं चालू आहे काय वाटतं असते असते आता बाबा खाली ना तर गाइस आता फायनली हॉटेल मध्ये बसलो आणि ऑर्डर दिली 10 मिनिटात आली ऑर्डर नव्हती आणि नंतर मग ऑर्डर आली पटापट पटापट म्हणजे ऑर्डर तशी फास्ट आहे तर टेन्शन नाही पापड आलाय पापड आलाय मसाला पापड तो खातला नाही आता फायनल गाइस आता जेवण वगैरे झालंय आणि आता मी घरी निघालो जायला कारण टाइम झाले भरपूर 10 वाजलेत त्याच्यामुळे चालत खाली मला पण काय दिसत नाही अंदाजे चाललोय तर चला गाइस आता आपण घरी जाऊया तर गाइस आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि गाइस आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय खाली बघू आधी हां तर गाइस आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय तर लवकर जाऊन माझे चॅनल सबस्क्राइब करा बाय बाय.